Welcome students, so let's start with magnetic fields due to the electric current. आज अपन काही जे न्यूमरिकल्स आहेत, जे काही टेक्स्टबुक मधले जे एमसीक्यूज आहेत किंवा अनसॉल्व न्यूमरिकल्स आहेत त्याचं डिस्कशन करूया. त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आणि जास्त बोर्डाला विचारलेले एक्झाम्पल्स असतील किंवा सी ई टीला विचारले एक्झाम्पल्स असतील, सो त्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत आज आपण त्याचा ओव्हरव्ह्यू बघू, त्याचं डिस्कशन करूया. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ सम न्यूमरिकल ऑफ द मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द क्वेश्चन. ए कंडक्टर हॅज थ्री सेगमेंट्स, टू स्ट्रेट अँड ऑफ लेंथ एल अँड ईच अँड ए सेमी सर्क्युलर विथ रेडियस आर. एका कंडक्टरचे तीन सेक्शन दिलेले आहेत, दोन आहेत ते सिंपल हॉरिझॉन्टल लाईन दिसत आहेत बघा डायग्राममध्ये, आणि एक आहे तो परपेंडिक्युलर दिसतोय, सॉरी सेमी सर्क्युलर आर्क, अर्धा सर्कल दिसतोय ना, हाफ सर्कल. इट कॅरीज ए करंट आय आणि यामधनं करंट आय चाललेला आहे. सो व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट बी? सो पॉईंट बी बघा, सो पॉईंट बीचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आहे. सो आपण डायग्राम बघूया. So like this, this is half circle, again this is, so this has the length L and this is the point P. Okay, this is the radius of this particular half circle and let us consider I current is flowing through this. Okay, similarly I current is flowing through this. Okay, so we have to find the magnetic field at point P. What we have to find the magnetic field at point this P. Okay, so first we will see what will be the direction of magnetic field. Okay, and at every point what is the condition of length and magnetic field. आपण याच्यासाठी बायट्सावर्ड्स लॉ कन्सिडर केला तर बघा, बायट्सावर्ड्स लॉ मध्ये जी लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड होतं ते परपेंडिक्युलर होतं, बरोबर. सो जर आपण या दोन केसेस बघितल्या, आपण नाव देऊया here A, here B, here C and here D. So A to B बघितलं or C to D बघितलं तर मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काय मिळेल? झिरो मिळेल. लक्षात येते का? बघा, A to B असेल किंवा C to D असेल, लेंथ कशी आहे? हॉरिझॉन्टल आहे. ओके, आपल्या पॉईंट P ला जर पॉईंट P कन्सिडर केला तर. ओके, सो त्यामुळे या फील्ड, या लाईन मधलं मॅग्नेटिक फील्ड कसं असेल? झिरो असेल, कारण आपण म्हणू की लाईन्स पॅरल आहेत त्या दोन्ही. पण जर हा सेमी सर्क्युलर बघितला तर हा आपण पॅरल म्हणू शकत नाही ॲज म्हणजे ह्या पॉईंट पी बसून. मग आपल्याला माहिती आहे की एका जर छोट्याशा पार्टचं जर मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल त्याला आपण काय म्हणतो? डी बी बार म्हणतो. तर आपण काय घेतो? डी बी बार इज इक्वल टू आय डी एल साईन थीटा अपॉन, सॉरी म्यू झिरो अपॉन 4 pi IDL sin theta upon R square. हेच आपण असं लिहितो ना, डी बी बार इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन 4 pi IDL अपॉन R square म्हणतो आपण, चालेल. आता हे स्मॉल मॅग्नेटिक फील्ड आहे डी बी. आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड काढायचं तर आपण काय करतो? याचं इंटिग्रेशन घेतो. सो म्यू झिरो अपॉन 4 pi IDL अपॉन R square, sin theta काय आपण 90 घेतलं तर. सो यातलं कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढा. सो म्यू झिरो अपॉन 4 pi आणि आय अपॉन, आता हा कॅपिटल आर म्हणूया आपण, ठीक आहे. सो राहिलं काय? फक्त इंटिग्रेशन ऑफ डी एल. ओके, मग इंटिग्रेशन ऑफ डी एल घेतलं की आपल्याला टोटल लेंथ मिळते. मग आता टोटल लेंथ म्हटलं तर हा हाफ सर्कल आहे ना, मग हाफ सर्कलची टोटल लेंथ किती असेल? तर सर्कलची टोटल लेंथ किती असते? 2 pi r. मग हाफची किती असेल? तर त्याच्या निम्मी करायची, म्हणजे किती? पाय आर करायचं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी एल आपल्याला काय मिळेल? पाय आर मिळेल. सो म्यू झिरो अपॉन 4 pi आय अपॉन आर आणि हे पाय इंटू आर. ओके, सो वी कॅन, सॉरी हे आर स्क्वेअर आहे, सो वी कॅन कॅन्सल 1 r 1 pi. सो म्यू झिरो अपॉन 4 अँड आय अपॉन आर. वॉट वी कॅन से दॅट? म्यू झिरो अपॉन 4 आय अपॉन आर. सो ऑप्शन सी, लुक ॲट द ऑप्शन सी, म्यू झिरो I upon 4 r. So option C is correct for this question. लक्षात येते का? बघा,
सो ही एक अशी डायग्राम दिलेली आहे आणि ह्या डायग्राम मध्ये आपल्याला मैग्नेटिक फील्ड विचारलेलं होतं. सो ऑप्शन असेल सी. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. नाउ सेकंड क्वेश्चन, लुक एट द सेकंड क्वेश्चन. फिगर ए एंड बी शोज टू एम्पेरियन लूप्स असोसिएटेड विथ द कंडक्टर्स कैरिंग करंट आय इन द सेन्स शोन. दोन डायग्राम्स दिलेले आहेत. ह्या दोन्ही डायग्राम्स मध्ये करंट दाखवला आहे. हे लूप आहेत, करंटचे लूप, कंडक्टरचे लूप आहेत. करंटची डायरेक्शन दाखवलेली आहे. द इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इन द केस ए अँड बी विल बी. ए मध्ये किती असेल आणि बी मध्ये किती असेल, काय तर इंटिग्रेशन बी बार डॉट डी एल बार. कुठला लॉ दिसतोय हा, आठवत आहे एम्पियर सर्किटल लॉ. ओके, सो आपण डायग्राम बघा. एक डायग्राम अशी दिलेली आहे. सो अँटी क्लॉकवाईज करंट आणि याच्यामधनं फॉर एक्झाम्पल एक अशी वायर जाते आणि त्याच्यामधनं करंट जातोय आय. आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये वायर बाहेरून घालवलेली आहे आणि जो काही लूप सांगितलेला तो बाजूला दाखवलेला आहे. सो याच्यामधनं करंट जाते आय. ओके, सो इन दिस टू केसेस व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार. आता एम्पियर्स लॉ नुसार तर काय असतं, म्यू झिरो आय असतं ना. सो आता चेक करूया हे दोन्ही केसेससाठी. सो पहिल्यांदा बघा, या केससाठी तर ऑब्व्हियसली झिरो असेल कारण लूप इथं दाखवलं आणि करंट वायर जी आहे ती बाहेर दाखवली. आपण काय बघितलं होतं की वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ना कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये. सो या केसमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड काय मिळालं, आपल्याला झिरो मिळालं. सो बी इज इक्वल टू झिरो. मग बी झिरो असेल तर इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार पण काय मिळणार आहे, तर झिरो मिळणार आहे या केसमध्ये, सेकंड केसमध्ये. चालेल, आता फर्स्ट केस बघा. फर्स्ट केस आपण व्हॅलिड म्हणू शकतो कारण करंट आहे आणि करंटच्या जी काही वायर आहे त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तर आपल्याला दिसत आहे. सो हे मॅग्नेटिक फील्ड कसं दिसते बघूया आपण. आता बघा, डायरेक्शन पहिल्यांदा बघूया. आपल्याला माहिती आहे की करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी काढली जाते. ओके, सो आता करंट या डायरेक्शनला आहे, म्हणजे आपण म्हणूया की करंट आत चाललेला आहे. ओके, सो ही कंडिशन कशासारखी आहे बघा, लाईक दिस. आठवत आहे एम्पियर्स लॉ मध्ये. सो करंट आतमध्ये चाललेला आहे, प्लेन ऑफ द पेपर. मग आपण काय करूया, राईट हँड थंब रूल. ओके, सो काय करायचं, थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट अँड कर्ल फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो आतमध्ये चाललं आहे ना, सो लाईक दिस आतमध्ये चाललेलं आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट विच इज टूवर्ड्स ऑर विच इज इनवर्ड म्हणूया, अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो लाईक दिस, दिस इज द करंट अँड दिस इज मॅग्नेटिक फील्ड. लक्षात येते? सो ही थोडक्यात ही कंडिशन आहे. पण या एम्पेरियन लूपवरची डायरेक्शन रिव्हर्स दिली बघा. ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय होते, ही कंडिशन सॅटिस्फाय होते असेल तर इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार किती असणार आहे, म्यू झिरो आहे. पण येताना याच्या बरोबर रिव्हर्स ही कंडिशन दिली नाही. मग काय करायचं, फक्त याला मायनस साईन कन्सिडर करायचं. काय म्हटलं मी, आपल्याला इंटिग्रेशन बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू झिरो आय माहित आहे. एम्पियर्स लॉ, एम्पियर्स लॉ सॅटिस्फाय कसा होतो हे पण माहिती आहे आपल्याला. करंट्स, मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन, करंट मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन, करंट मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन. मग इथं सेम कंडिशन दिलेली आहे, फक्त लूप एम्पेरियन लूपवरची जी डायरेक्शन आहे ती अशी द्यायला पाहिजे होती तर इक्वेशन सॅटिस्फाय झालं असतं. पण दिली कशी, रिव्हर्स दिले. म्हणून ह्या इक्वेशनला फक्त काय केलं, मायनसनं मल्टिप्लाय केलं. सो ऑप्शन मायनस म्यू झिरो आय कॉमा झिरो. सो हा ऑप्शन कुठं आहे शोधायचा. सो हा झाला फर्स्ट केस, हा झाला सेकंड केस. लक्षात येते, समजलं काय सांगितलं मी. सो इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू ए ऑप्शन चेक करा सगळ्यांनी, मायनस म्यू झिरो आय कॉमा झिरो आहे का. समजलं काय केलं मी याच्यामध्ये. सो दिस इज द क्वेश्चन नंबर सेकंड. चलो नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन बघूया, मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा. ए प्रोटॉन्स किंवा ए प्रोटॉन एंटर्स ए परपेंडिक्युलर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बार किंवा बी ॲट ओरिजिन अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस.
डायग्राम दिसते समोर तुम्हाला, डायग्राम मध्ये प्रोटॉनची म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची पण डायरेक्शन दिलेली आहे आणि मॅग्नेटिक फील्डची पण डायरेक्शन दिलेली आहे. विथ ए वेलॉसिटी वी आर शोइंग फिगर, देन इट विल फॉलो द फॉलोइंग पाथ. द मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टेड इन टू द पेपर. अगदी सिम्पल दिलेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड कसं सांगितलंय, आतमध्ये आपलं ऑलरेडी झालेलं आहे बरोबर. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, आणि हा असा प्रोटॉन चाललेला आहे म्हणजे प्लस क्यू चार्ज म्हणूया. सो इकडे चाललेला आहे. ओके, सो विचारले की देन द इट विल फॉलो द फॉलोइंग पाथ, म्हणजे तो कुठल्या पाथला जाईल. मग कुठल्या पाथला जाईल म्हणजे फोर्स कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होईल त्याच्यावरती. सिम्पल आहे बरोबर. फक्त बघा याच्यामध्ये काय कंडिशन आहे. आता मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे, आतल्या साईडला. राईट हँड पाम रूल आठवतोय, आतल्या साईडला मॅग्नेटिक फील्ड घालवायचं. अंगठा म्हणजे काय, व्हिलॉसिटीची डायरेक्शन. तर पाम रिप्रेझेंट काय करणार, तर फोर्सची डायरेक्शन रिप्रेझेंट करणार. आठवतंय? चला, सो मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये गेलं, इनवर्ड टुवर्ड्स द पेपर म्हणूया, प्लेन ऑफ द पेपर म्हणूया. व्हिलॉसिटी इकडं आहे म्हणजे मी असं धरलं, हे मॅग्नेटिक फील्ड, ही झाली व्हिलॉसिटी. सो पाम काय रिप्रेझेंट करतोय, वरती. म्हणजे आपण म्हणू शकतो की फोर्स हा कुठं तर वरच्या डायरेक्शन डेफिनेटली असणार आहे बरोबर. मग वरच्या डायरेक्शन असणार आहे म्हणजे काय, तर हा चार्ज चाललाय असा. सो चार्ज असा चालल्यानंतर त्याला वरच्या डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होतो, त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो. मग आपण असं कधी म्हणलंय का की असा चार्ज चाललाय आणि लगेच फोर्स ऍक्ट झाला आणि तो वर गेला, असं नाही ना होत. म्हणजे आपण पण बघा, समजा टू व्हीलर वरनं चाललोय आपण, ठीक आहे, आणि आपल्याला असं एक म्हणजे वारा आला असं आपण म्हणूया की एक जोरदार हवा आली. मग आपण काय करतो, थोडीशी गाडी आपली हलते किंवा सायकल असेल तर ती टर्न घेते आणि मग आपण मग त्या डायरेक्शनला निघून जातो ज्या डायरेक्शननं आपल्याला एअर फ्लो फास्ट आलेला आहे त्या डायरेक्शनला निघून जातो. तसंच आहे बघा. सो चार्ज आला, सो चार्जला वर जायचं आहे नियमानुसार. मग वर जायचं म्हटलं तो लगेच असा जाईल का वरती, सो असा जाणार नाही, तो काय करेल, असा येईल. चला वरती जायचं ना, चला वरती जा वरती. सो कर्व्ड पाथ घेणार आहे तो, बेंड होणार आहे या साईडला असा, म्हणजे इथं बेंड होईल आणि असा मग वरती तो निघून जाईल. आपल्याला फोर्स तरी कळला की कुठल्या डायरेक्शन आहे, फक्त तो वरच्या डायरेक्शनला जरी फोर्स असला तर जाताना लगेच असा जात नाही, तर तो असा निघून जातो. ओके, समजलं काय सांगितलं मी. सो मग या कंडिशनचा जर विचार केला, सो इट विल मूव अलॉंग ए कर्व्ड पाथ बेंडिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. बी ऑप्शन बघा, इट विल मूव अलॉंग ए कर्व्ड पाथ बेंडिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह ऍक्सिस. ह्याला कर्व पाथ म्हणणार आणि तो बेंडिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह ऍक्सिस असा असणार आहे. नेक्स्ट, बघा क्वेश्चन. ए कंडक्टिंग थिक कॉपर रॉड ऑफ लेंथ 1 मीटर कॅरीज ए करंट ऑफ 15 एम्पियर अँड इज लोकेटेड ऑन द अर्थ इक्वेटर. एक सिंपल थिक कॉपर वायर दिलेली आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 1 मीटर. ओके, सो लेंथ वी कॅन से दॅट 1 मीटर. देन करंट दिलेला आहे 15 एम्पियर. मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स ऑफ द अर्थ मॅग्नेटिक फील्ड आर हॉरिझॉन्टल. इक्वेटर म्हटल्यानंतर हॉरिझॉन्टल विथ फील्ड, फील्ड म्हणजे बी दिलेलं आहे 1.3 × 10⁻⁴ टेस्ला. ओके, साऊथ टू नॉर्थ डायरेक्शन दिलेले आहे. द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द रॉड, फोर्स विचारलेला आहे. ओके, वेन इट इज ओरिएंटेड सो दॅट करंट फ्लोज फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. फॉर एक्झाम्पल हा असा करंट आहे. ओके, सो असा करंट असेल आणि मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा मॅग्नेटिक लाईन जे आहेत ते थोडक्यात असे. चालेल? सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, दिस इज द डायरेक्शन ऑफ बी. बघा काय म्हणले, सो आपल्याला फोर्स काढायचा आहे, ठीक आहे. सो फोर्स काढत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की पहिल्यांदा फॉर्म्युला फोर्सचा, फोर्स इज इक्वल टू बघा काय असेल, फोर्स इज इक्वल टू बी आय एल. सो बी किती आहे 1.3 × 10⁻⁴. आय किती आहे
15 आणि L किती आहे 1, सो हे किती येणार बघा, तर तो सिंपल 15 चा आणि 1.3 चा मल्टीप्लिकेशन करायचं. ओके, सो हे जवळपास 15 आणि 15 त्रिक 45, सो 150 आणि 40 195 म्हणजे 19.5 येईल जवळपास, आणि इंटू 10⁻⁴ दिस इज द न्यूटन. का तर फोर्स विचारलेला आहे ना, सो 19.5 इंटू 10⁻⁴. सो 19.5 ला आपण काय म्हणू शकतो, आता 19.5 म्हणजे 20 आहे बघा. दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक बी ऑप्शन पण आहे आणि एक डी ऑप्शन पण आहे. सो ओके, हां डायरेक्शन पण विचारलेलं आहे. सो बी ऑप्शनमध्ये डाऊनवर्ड म्हणले आणि डी ऑप्शनमध्ये अपवर्ड म्हणले. सो मला सांगा, या केसमध्ये जर आपण फोरची डायरेक्शन जर घ्यायचं म्हटलं तर कशी बघा. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस, दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, व्हॉट इज द करंट फ्लोज फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. ओके, सो लाईक दिस. ओके, सो असं असेल तर फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल, इकडून बाहेर असेल असं. ओके, लाईक दिस. मग अपवर्ड झाला का डाऊनवर्ड झाला, सो इट इज अपवर्ड. बघा, कारण बी ऑप्शन आणि डी ऑप्शन सेम आहेत, फक्त बी मध्ये डाऊनवर्ड म्हणले आणि डी मध्ये अपवर्ड म्हणले आहे. सो फोर जो असेल तर कसा असेल, अपवर्ड असेल, आणि व्हॅल्यू काय तेवढीच 19.5 किंवा 20 × 10⁻⁴ न्यूटन म्हणूया. ऍक्युरेट व्हॅल्यू नाही पण त्याच्या आसपास व्हॅल्यू, असे क्वेश्चन्स असतात ऍक्युरेट व्हॅल्यू यायला पाहिजे, तर याचा जवळपास तेवढाच येतोय का बघा. बरोबर 195 म्हणजे 19.5 येते आन्सर. सो ते इट इज नियर अबाउट 20 आहे ना, सो इट इज अपवर्ड, सो आन्सर इज डी. लक्षात आलं. नेक्स्ट, ए चार्ज्ड पार्टिकल इज इन मोशन हॅविंग इनिशियल वेलोसिटी वी बार when it enters into a region of uniform magnetic field perpendicular to v bar, because of the magnetic force the kinetic energy of the particle will. ekata particle ahe charge particle to magnetic field madhe gela tar apan kay mhanto tyachyavarti force experience hoto, pan tyachi velocity kami jast hote asa kut apan shiklelo nahi, to ja velocity ne gelela tyas velocity ne move nigun jato. so tyachi velocity remains kashi asnar ahe, constant asel. mo velocity remains constant asel tar tyachi kinetic energy pun kashi asnar ahe, tar रिमेन्स कॉन्स्टंट असणार आहे. सो ऑप्शन ए असेल या क्वेश्चनसाठी. लक्षात येते. सो दिस इज नथिंग बट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चार्ज पार्टिकल इज इन मोशन हॅविंग इनिशियल विलॉसिटी वी वेन इट एंटर्स इन टू ए रिजन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू वी बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फोर्स द कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल विल रिमेन्स सेम ऑर रिमेन्स अनचेंज म्हणजे. लक्षात आलं, विलॉसिटी सेम म्हणून कायनेटिक एनर्जी सुद्धा त्याची कशी असेल, सेम असेल. सो दिस इज द आन्सर ऑफ एमसीक्यू. चल पुढचे घेऊयात. आता काय केलं बघा, जे काही इम्पॉर्टंट किंवा जे काही रिलेटेड आहेत आता रँडमली घेऊया आपण, ठीक आहे. सो ते न्यूमरिकल जे आहेत ते डिस्कस करूया, जे टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्व दिलेले आहेत, नंबर ऑफ न्यूमरिकल्स आहेत. सो त्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट बोर्डाला लास्ट एक्झामला असतील किंवा टाईप वाईज असतील किंवा रँडमली टाईप वाईज असतील ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामध्ये काही कोणाला सॉल्व्ह नाही झाली तर त्याचा आन्सर मी पुन्हा तुम्हाला देईन. ओके, सो लेट अस कन्सिडर ए टोरॉइड ऑफ नॅरो रेडियस 10 cm हॅज 1000 टर्न्स ऑफ वायर. लुक ॲट द क्वेश्चन. ए टोरॉइड ऑफ नॅरो रेडियस ऑफ 10 cm हॅज 1000 टर्न्स ऑफ वायर फुल स्टॉप. For a magnetic field 5 × 10⁻²⁺ Tesla along its axis, comma, how much current required to be passed through the wire? So, अशा न्यूमेरिकल्समध्ये काय करायचं, तर पहिल्यांदा हा न्यूमेरिकल कुठल्या टाईपवरती आहे हे ओळखायचं. टॉपिक नंतर टाईप. सो टाईप हा टोरॉइडचा आहे. मग टोरॉइडसाठी आपण काय शिकलो होतो, तर टोरॉइडसाठी आपण एक मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला शिकलेलो होतो हे आठवायचं. मग तो फॉर्म्युला काय होता, मग तो फॉर्म्युला बी इज इक्वल टू म्यू झिरो स्मॉल एन इंटू आय असा होता. मग त्यातलं स्मॉल एन म्हणजे काय होतं, तर कॅपिटल एन अपॉन 2π होतं. ओके, मग त्यातली आपण कुठलीही व्हॅल्यू बाजूला घेऊ शकतो आणि त्याचं सोल्युशन काढू शकतो. ओके,
सो हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करणार आहे. पण आता कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व करताना आपण काय करतो, तर पहिल्यांदा आपण गिवन पॉईंट्स घेतो, बरोबर. गिवन पॉईंट्स सगळे व्यवस्थित लिहायचे, त्याच्यावर फॉर्म्युला लिहायचा, आणि हे सगळे गिवन पॉईंट्स त्या फॉर्म्युले मध्ये बसले पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला एखादा अल्टरनेटिव्ह असू शकतो, पण आपण कुठला फॉर्म्युला लिहायचा, तर जे गिवन पॉईंट्स दिलेले आहेत ते त्या फॉर्म्युल्यामध्ये बसतील, असंच गिवन पॉईंट आपण असाच फॉर्म्युला आपण चूज करायचा. सो फॉर्म्युल्यामध्ये त्या सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन्स करायचे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रेसिप्रोकल, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, एटसेट्रा, आणि शेवटी फायनल आन्सर काढायचं. अजून एक स्टेप अशी आहे की गिवन पॉईंट जर SI युनिटच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या सिस्टीममध्ये दिलेले असतील MKS सोडून, तर आपल्याला ते MKSमध्ये कन्वर्ट करावे लागतात. म्हणजे एक्झाम्पल की एखादा करंट जर मिली अँपेअरमध्ये दिला तर तो अँपेअर घ्यायला पाहिजे, एखादी लेंथ जर सेंटीमीटर दिली तर आपल्याला ती मीटर घ्यायला पाहिजे, एखादा जर फोर्स किलो न्यूटन दिला तर तो न्यूटन करायला पाहिजे. सो असे काही कन्वर्जन्स आपल्याला आधीच गिवन पॉईंट्समध्ये करावे लागतात. सो आपण पहिल्यांदा बघूया गिवन पॉईंट. ओके, सो ए टोरॉइड ऑफ नॅरो रेडियस 10 सेंटीमीटर. सो टोरॉइडची रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर, पण रेडियस मीटरमध्ये असते ना, सो 10 × 10⁻²⁻ चालेल. सेंटीच्या ऐवजी मी 10⁻²⁻ लिहिलं. हेच बघा, हा पॉईंट इथं आहे ना, आता पॉईंट शिफ्टिंग तुम्हाला कळतंय का बघा. ह्या 10 ऐवजी जर मी 1 लिहिला तर हा पॉईंट उजवीकडे आला एका घरानं, सॉरी डावीकडे आला एका घरानं, आणि डावीकडे म्हणजे काय असतं तर +1 असतं, बरोबर. म्हणजे इथं मी 10⁻²⁻ करेन ह्या -2 मध्ये, म्हणजे किती झालं -1. चालेल, सो 10 × 10⁻²⁻ म्हणजे थोडक्यात आपण किती लिहू शकतो बघा, मी 10 ऐवजी काय लिहिलं 1. सो हा जर पॉईंट माझा डावीकडे एका घरानं आला तर डावीकडे म्हणजे प्लस, ठीक आहे. सो डावीकडे मी इथं +1 केलं, सो किती तयार झालं, -1 तयार झालं. लक्षात येते, म्हणजे हे सेंटीमीटरच आपण मीटर करू शकतो. जर 10 सेंटीमीटर असेल तर आपल्याला 10⁻²⁻ लिहिलं तर चालतं. नेक्स्ट हॅज नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स आपण कॅपिटल एन रिप्रेझेंट केल्या होत्या, सो 1000 आहेत ना नंबर ऑफ टर्न्स. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू 5 × 10⁻²⁻ टेस्ला, अँड वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट. आठवत आहे का बघा, सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट. सो दीज आर द गिवन पॉइंट्स. ओके, बघा कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व करत असताना काय करायचं, पहिल्यांदा व्यवस्थित गिवन पॉइंट्स लिहून घ्यायचे. आता आपण विचारले काय करंट, सो त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला शोधावा लागेल. सो फॉर्म्युला काय होता, फॉर्म्युला बी इज इक्वल टू μ₀ ni. आठवत आहे, देअरफोर बी इज इक्वल टू μ₀ n/2πr. टोरॉइड आहे ना, जर सोलेनॉइड असतं तर एन अपॉन लेंथ आलं असतं. ओके, लेंथ ऑफ द सोलेनॉइड आलं असतं, पण इथं लेंथ ऑफ द टोरॉइड, अँड टोरॉइड हा सर्क्युलर पार्टमध्ये असतो ना, म्हणून त्याची लेंथ आपण 2πr इतकी घेतो. मग याच्यात आपल्याला काय काढायचं आहे, करंट काढायचं आहे. सो आय इज इक्वल टू हे 2πr इकडे या, सो बी इंटू 2πr, आणि अपॉन हे खाली येईल μ₀ n. आता μ₀ दिलाय का, तर दिलेला नाही, मग μ₀ आपल्याला माहीत पाहिजे ना, कधी कधी दिला जाईल कधी कधी दिला जाणार नाही, म्हणून आपण μ₀ सुद्धा गिवन मध्ये लिहू शकतो. किती असतो, 4π × 10⁻⁷ युनिट म्हणूया. चालेल, एस आय युनिट लिहित बसायची गरज नसतं, युनिट म्हणलं तरी चालेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ μ₀. ओके, मग आता ही व्हॅल्यू इथं पुट करा. बी माहित आहे का, माहित आहे. आर माहित आहे का, माहित आहे. कॅपिटल एन माहित आहे का, माहित आहे. अजून एक सोपं करून घ्या, कॅपिटल एन 1000 ऐवजी 10⁻³ लिहूया, कारण जेवढ्या 10 पॉवर असेल तेवढं ते करायला सोपं पडतं. 5 × 10⁻²⁻ ओके. सो आपण जर व्हॅल्यू पुट केल्या तर बघा काय येणार, सो आय इज इक्वल टू बी किती आहे, 5 × 10⁻²⁻ इंटू 2π आहे तर 61 इंटू कॅपिटल आर किती आहे, 10⁻²⁻ चालेल, अपॉन μ₀ किती असतं, 4π × 10⁻²⁻ इंटू कॅपिटल एन किती आहे, 10⁻³ बघा. फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू प्लेस करून ठेवायच्या, आणि आता आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन्स करायचे. मग अशा वेळेला काय करायचं, पहिल्यांदा जेवढे तोंडी कॅल्क्युलेशन्स येतात तेवढे करून घ्यायचे, जेवढ्या 10 पॉवर एकत्र करता येतात तेवढ्या करून घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे 10 पॉवर आहे, इथे 10 पॉवर आहे, ही 10 पॉवर आहे, ही 10 पॉवर आहे, ह्या सगळ्या एकत्र करायच्या.
सगळे एकत्र करायचे म्हणजे काय, वरच्या दोन टेनच्या पॉवरचा बेस सेम आहे म्हणून वरच्यांचे प्लस मायनस करायचे. सिमिलरली खालच्यांचा पण बेस सेम आहे म्हणून खालच्यांचे प्लस मायनस करायचे आणि खालचे वरती शिफ्ट करायचे. म्हणजे काय होईल बघा, आता इथं पाय तर कॅन्सल होईल, ओके, तर हे दोन आणि पाच किती होईल, दहा होईल, आणि हे खालचं चार शिल्लक राहिलं. आता राहिल्या सगळ्या टेनच्या पॉवर, बघा मी कशा एकत्र करतोय. सो टेन रेस टू हे मायनस टू हे मायनस वन, चालेल. हे मायनस सेवन वरती घ्यायचं, प्लस सेवन हे थ्री वरती घ्यायचं, मायनस थ्री, म्हणजे टेन रेस टू किती तयार झालं बघा, एवढं तयार झालं. सो टेनच्या पॉवरमध्ये असलेलं कधीही सोडवायला सोपं पडतं. मग आता टेन रेस टू, आता हे तर जमायला पाहिजे तुम्हाला, मायनस टू मायनस वन मायनस थ्री, हे मायनस थ्री हे मायनस थ्री मायनस सिक्स, आणि हे प्लस सेवन मायनस सिक्स प्लस वन, म्हणजे टेन रेस टू वन येणार आहे. आणि हे तोंडीस येईल ना, चार दोन्ही आठ, सो चार पंच वीस, आणि टेन रेस टू हे वजा तीन वजा तीन वजा सहा, सात वजा सहा, टेन रेस टू वन, चालेल का बघा. सो टू पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेस टू वन, म्हणजेच हे टेन रेस टू वन घालवा, सो किती येईल हे बरोबर आहे 25 एम्पियर, चालेल का. सो बघा स्टेप्स बघा, दिस इज फर्स्ट स्टेप, गिवन पॉईंट्स लिहिले फर्स्ट स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युलामध्ये ह्या सगळ्या गिवन पॉईंट्स पुट केले आणि आन्सर बाजूला काढला, आणि आन्सरचं महत्त्वाचं युनिट शेवटी इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्याखाली तुम्ही एक सेंटेन्स लिहू शकता. काय सेंटेन्स लिहायचं, क्वेश्चनमध्ये बघायचं ते सेंटेन्स काय दिलेलं. क्वेश्चनमध्ये काय म्हणलेलं आहे, फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल ऑफ द टोरॉइड्स असं म्हणलेलं आहे. सो खाली काय लिहायचं, हेन्स द करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल्स ऑफ द टोरॉइड किंवा करंट फ्लोइंग थ्रू द टोरॉइड इज 25 एम्पियर, आणि जस्ट 25 एम्पियरला अंडरलाईन करायची बस. बाकी फारसं काय स्क्वेअर ब्रॅकेट बॉक्स वगैरे काही करत बसायचं नाही, फक्त स्टेप बाय स्टेप एक एक लाईनमध्ये सुटसुटीत व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये ते लिहित जायचं, डायरेक्ट आन्सर लिहून आन्सरला छोटीशी अंडरलाईन करायची, बाकी काही करत बसायचं नाही. म्हणजे जेव्हा पेपर चेक केला जातो तेव्हासुद्धा तुमचं फारसं मग बघितलं जात नाही, डायरेक्ट आन्सरकडे बघितलं जातं. मग आन्सर दिसतं 25 एम्पियर, मग ते कसं सोडवलं आहे, मग केल्यात बऱ्याचशा स्टेप, 8-10 स्टेप्स केल्यात ना, मग त्या कोणी स्टेप फारसं वाचत बसत नाही, काही गरजच नाही ना, कारण तर व्यवस्थित सगळं लिहिलेलं आहे, गिवन पॉईंट्स लिहिले आहेत, फॉर्म्युला पुट केला आहे, व्हॅल्यूज मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि खाली आन्सर काढलेलं आहे, आन्सरला युनिट पण दिलेलं आहे. सो एवढं जर सगळं असेल तर न्युमेरिकलमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतात, म्हणजे हा न्युमेरिकल आता 3 मार्क्सच्या लेवलचा आहे. सो ह्या क्वेश्चनला तुम्हाला 3 पैकी 3 ह्या आन्सरला मार्क्स तुम्हाला मिळू शकतात, त्यामुळे तो सॉल्व्ह करताना पण तेवढ्याच इफेक्टिव्हली सॉल्व्ह केला पाहिजे, समजलं. सो दिस इज द क्वेश्चन अँड 25 एम्पियर इज द आन्सर, ओके. चल समजले का हे सगळ्यांना, बघा कॅल्क्युलेशनसुद्धा बघा, लॉग टेबलच्या मदतीनं सुद्धा एखादं कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे, तो एखादं मी कन्सेप्ट घेईन. लेक्चरला लॉग टेबल घेऊन बसा, आता ह्या न्यूमेरिकलचं लेक्चर आहे त्यामुळं. चल पुढचा क्वेश्चन बघूया आपण. द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप ऑफ रेडियस 12.3 सेंटीमीटर इज 6.4 × 10⁻⁶ टेस्ला, फुल स्टॉप. वॉट विल बी द मॅग्नेटिक मुमेंट ऑफ द लूप, वॉट विल बी द मॅग्नेटिक मुमेंट. तर मॅग्नेटिक मुमेंट आठवते का बघा, मॅग्नेटिक मुमेंट म्हणजे काय, कॅपिटल एम, तर करंट इंटू एरिया म्हणलं होतं आपण, आठवते तो फॉर्म्युला आपल्याला फाईंड करायचं, पण कंडिशन वाचूया आधी. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप, मग सर्क्युलर लूप एक होती बघा, आणि वर आपण एक पॉईंट कन्सिडर केला होता बरोबर, तर ती कंडिशन आहे, ओके. सो त्या कंडिशनमध्ये आपण एक फॉर्म्युला पण बघितला होता बघा, आठवते का बघा फॉर्म्युला, म्यू झिरो अपॉन टू आय आर स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरचा 3/2, एक मोठा फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता बघा. तो फॉर्म्युला बघून आपण त्याच्या काही स्टडी केसेससुद्धा बघितल्या होत्या. स्टडी केसेस काय काय बघितल्या होत्या, जर तो पॉईंट पी जो आहे झेड डिस्टन्सवरती होता ना, तो जर पॉईंट सेंटरला असेल तर काय बरोबर, किंवा आपण पुढची केस म्हणली होती सर्क्युलर आर्कसाठी बघितलेलं होतं, आठवते, किंवा तो जो झेड आहे तो त्या सर्क्युलर लूपच्या रेडियसपेक्षा जास्त असेल तर काय, म्हणजे झेड ग्रेटर दॅन आर म्हटलं होतं बघा.
सो ह्या स्टडी केसेसुद्धा आपण त्याच्यामध्ये पुट केल्या होत्या. सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला विचारले व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप, पण तुम्हाला जे मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे ते कुठलं दिलं आहे चेक करा. पहिलंच वाक्य बघा, द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप, जो सर्कल तयार होता त्या लूपचा त्याच्या सेंटरला असलेलं मॅग्नेटिक फील्ड दिलेलं, म्हणजे झेडची व्हॅल्यू तिथं आपण झिरो केलेली होती बघा त्या स्टडी केसमध्ये, आठवत आहे. सो ती ही केस इथं वापरायची आहे, फॉर्म्युला तोच आहे, फक्त झेडची व्हॅल्यू झिरो करायची आपल्याला. आता काय काय दिले बघा, सो पहिल्यांदा आपल्याला रेडियस दिलेला आहे, ओके, त्याचबरोबर पुन्हा बीच व्हॅल्यू दिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू, ओके. सो पहिल्यांदा आपण गिवन पॉईंट्स लिहूया. सो द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ सेंटर ऑफ अ सर्क्युलर करंट कॅरिंग लूप ऑफ रेडियस, सो आर म्हणूया आपण त्याला, सो 12.3 सेंटीमीटर, आणि मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे 6.4 × 10⁻⁶ टेस्ला, अँड वॉट विल बी द मॅग्नेटिक मुमेंट, एम इज इक्वल टू क्वेश्चन. सो दीज आर द गिवन पॉइंट्स. नाउ लुक ॲट द फॉर्म्युला, आठवते, बी इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन 2 आय आर स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2, आठवते का हा फॉर्म्युला आलेला. पण हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे ॲट सेंटरचं दिलेलं आहे, ओके, देअरफोर झेड किती, झेड म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस होता ना, जो की त्या प्लेनपासून झेडवरती पॉईंट पी होता, पण इथं झेड झिरो घ्यायचं, मग झेड झिरो घेतलं तर काय येणार, बी इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन 2 आय आर स्क्वेअर अपॉन, आता हा झेड झिरो करायचा म्हणजे आर स्क्वेअर स्क्वेअर निघून गेला, आर क्यूब, म्हणजेच बी इज इक्वल टू, आता बघा हे आर स्क्वेअरला आर स्क्वेअर ह्यातला निघून जाईल, पण आपल्याला फाइंड कोण करायचं आहे, कॅपिटल एम, इथं कॅपिटल एम दिसतोय का, नाही दिसत, मग आणू शकतो आपण, कारण कॅपिटल एम काय असतो बघा, आय इंटू ए असतो. सो या फॉर्म्युलामध्ये आपण आय इंटू ए तयार केलं होतं, आठवत आहे, सो मी इथं पायने मल्टिप्लाय केलं होतं, मग इथं पण पायने मल्टिप्लाय झालं, चालेल, मग हे पाय आर स्क्वेअर झालं म्हणजे ए झाला ना, आठवत आहे का बघा हे सगळं आपल्याला झालेलं आहे. सो म्यू झिरो अपॉन 2 पाय हा आय आणि हा ए, पाय आर स्क्वेअर म्हणजे ए आणि हा आर, सो बी इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन 2 पाय आय ए म्हणजेच यम आणि हा आर क्यू. मग आता बघा चेक करा, आपल्याला यम काढायचं ना, मग यात ना यम आपण बाजूला घेऊ शकतो, देअरफोर फॉर्म्युला काय तयार होणार, एम इज इक्वल टू हे सगळं इकडे येणार, बी इंटू 2 पाय इंटू आर क्यू आणि अपॉन काय होणार, म्यू झिरो. सो येणारा आन्सर हे आय ए एम्पियर मीटर स्क्वेअर मध्ये येईल. आता चेक करा ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहित आहेत, बी माहित आहे, कॅपिटल आर माहित आहे, 2 पाय म्यू झिरो, हे जर तुम्ही सगळं पुट केलं हे सॉल्व्ह करू शकता, आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला गुणाकार करावा लागेल. सो मी आन्सर लिहिन म्हटलंच डायरेक्ट 5.95 × 10⁻²⁻². बघा जर या कॅल्क्युलेशनमध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली मला विचारा, मेसेज करा. हे लॉग टेबलचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला येत आहेत असं मी समजतोय, येत आहेत म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन थोडंसं होतंय का बघा, का ते सगळंच निघून गेलेलं आहे म्हणजे विसरलेलं आहे, असं काय असेल तर मी इव्हन लॉग टेबलसुद्धा एखादं लेक्चर त्याच्यासाठी घेईन की लॉग कसे बघायचे असतात किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन लॉगच्या मदतीनं कशी करायची असते, सो आपण ही सॉल्व्ह करू शकतो. लक्षात आलं, सो यातनं काय केलं बघा, आपण यम बाजूला काढला, यम म्हणजे कोण, मॅग्नेटिक डायपोल मुमेंट, आणि यम बाजूला काढून आपण काय लिहिलं त्याचं विथ त्याचं सोल्युशन लिहिलं विथ देअर फॉर्म्युला अँड द व्हॅल्यूज. लक्षात आलं का, सो दिस इज द आन्सर, दॅट इज 5.9 × 10⁻²⁻². चालेल, चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन. ए सोलिनॉइड ऑफ लेंथ पाय मीटर, आता सोलिनॉइडची केस आहे ही, अँड 5 सेंटीमीटर इन डायमीटर
has winding 1000 turns and carries a current of 5 ampere. Calculate the magnetic field at its center along the axis. सोलिनॉइड च्या केस मध्ये मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. गिवन पॉइंट्स बघूया. सो एल दिलेला आहे पाय मीटर, म्हणजे 3.142 मीटर दिलेला आहे लेंथ. डायमीटर म्हणूया आपण त्याला 5 सेंटीमीटर. ओके, नंबर ऑफ टर्न्स म्हणूया आपण 1000. ओके, अँड करंट 5 अँपिअर दिलेला आहे आणि विचारलेला आहे मॅग्नेटिक फील्ड. दॅट इज बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सो सोलेनॉइड मध्ये फॉर्म्युला काय होता बघा. बी इज इक्वल टू फॉर्म्युला तोच म्यू झिरो एन आर, फक्त म्यू झिरो एनच्या ऐवजी कॅपिटल एन अपॉन लेंथ घेत होतो. टोरॉइडला आपल्याला लेंथ काय मिळायची, 2πr, म्हणून कॅपिटल एन अपॉन 2πr म्हटलं होतं. इथे कॅपिटल एन अपॉन लेंथ, मग आता चेक करा, म्यू झिरो माहित आहे, कॅपिटल एन माहित आहे, कॅपिटल एल माहित आहे, आय माहित आहे. म्यू झिरो किती दिलेला आहे किंवा किती असतो, 4π × 10⁻⁷ युनिट म्हणून आपल्याला. ओके, सो बी इज इक्वल टू म्यू झिरो किती, 4π × 10⁻⁷. कॅपिटल एन किती, 1000. मगाशी म्हटलं की 1000 × 10⁻³ करायचं. आपण लेंथ किती, पाय, आणि करंट किती, 5 अँपिअर. आता मला सांगा या डायमीटरची काय गरज आहे का, नाही आहे, कारण फॉर्म्युल्यामध्ये कुठंच डायमीटरचा उल्लेख नाही ना. कोणाच्या डायमीटरचा, त्या सोलिनॉइडच्या. आठवतंय ही डायमीटरचा उल्लेख काय आपण कुठं फॉर्म्युल्यामध्ये आलेला नव्हता, त्यामुळे बघा जर तुम्ही हे सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 2 × 10⁻³. अँड आन्सर इज इन टेस्ट. लक्षात येते, सॉल्व करू शकता, हे जमेल. सिंपल मगाश केलं त्या पद्धतीनं, पाय तर कॅन्सल होईल, हे 10⁻³, 10⁻⁴ येईल, हे 20 × 10⁻⁴ येईल. मग 20च्या ऐवजी पुन्हा 2 लिहिलं, सो 2 × 10⁻³. सो 2 × 10⁻³ टेस्ला इज द आन्सर. चालेल, समजतंय सगळ्यांना कसा न्यूमेरिकल लिहिलेला आहे आणि कसं सोल्युशन त्याचं लिहिलेलं आहे ते. चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन. अन इलेक्ट्रॉन इज मूविंग विथ ए स्पीड ऑफ 3 × 10⁷ मीटर पर सेकंड इन ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ 6 × 10⁻⁴ टेस्ला परपेंडिक्युलर टू इट्स पाथ. इलेक्ट्रॉनचं स्पीड दिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिलेली आहे, व्हॉट विल बी द रेडियस ऑफ द पाथ. सो हे सायक्लोट्रॉनचं एक्झाम्पल असू शकतं बघा. रेडियस ऑफ द पाथ, सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन फिरतो. आता ॲक्च्युली इलेक्ट्रॉन वापरत नाही सायक्लोट्रॉनसाठी, पण कंडिशन दिलेली आहे, कारण इलेक्ट्रॉनचा चार्ज प्रोटॉनचा चार्ज सेम असतो, डायरेक्शन फक्त फरक असते, म्हणून प्रोटॉनच्या ऐवजी तर इलेक्ट्रॉन वापरलेला आहे. व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी इन किलो ई व्ही. बघा, व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी. फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे एफ, आणि एनर्जी एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणून आपण. गिवन पॉइंट्स बघा, इलेक्ट्रॉनचं मास दिलेलं आहे 9 × 10⁻³ के जी ना, सो मास ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन. चार्ज किती असतो इलेक्ट्रॉनवरती, चार्ज पण दिलेला आहे बघा, 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम. आणि 1 eV व्हॅल्यू, आता 1 eV जूलमध्ये कन्वर्जन कसं करायचं असतं, तर 1 eV म्हणजे काय, इलेक्ट्रॉन होल्ड. तर त्यातला इलेक्ट्रॉन जो आहे त्याचा चार्ज लक्षात ठेवायचा. मग इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो, 1.6 × 10⁻¹⁹. तर त्यानं त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर ती व्हॅल्यू इलेक्ट्रॉन होल्डची जूलमध्ये कन्वर्ट होते. बघा ते कन्वर्जन मी सांगेन तुम्हाला. चला आपण आता पहिल्यांदा गिवन पॉईंट्स बघूया, स्टेप बाय स्टेप जाऊया, थोडासा लेंथी आहे प्रॉब्लेम. सो व्हिलॉसिटी दिलेली आहे 3 × 10⁻⁷ मीटर पर सेकंड, काय कन्वर्ट करायची गरज नाही. नेक्स्ट बी दिलेला आहे 6 × 10⁻⁴ टेस्ला, काय कन्वर्ट करायची गरज नाही. नेक्स्ट मास दिलेला आहे 9 × 9.1 असतं ऍक्च्युअली, इथं 9 म्हणलेलं आहे, 10⁻³ के जी, काही कन्वर्ट करायची गरज नाही. चार्ज दिलेला आहे, आपण चार्जला क्यू म्हणूया किंवा ई म्हणूया, 1.6 × 10⁻¹⁹ कुलो. ओके, आणि विचारलेला आहे
रेडियस फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जी नुसते सगळे सायक्लोट्रॉन मध्ये फॉर्म्युले लिहायचे आणि आन्सर्स करायचे बघा. चला तर पहिला फॉर्म्युला बघूया. रेडियस एम व्ही अपॉन क्यू इंटू बी म्हणजे मास इंटू व्हिलॉसिटी चार्ज इंटू बी. चला रेडियसची व्हॅल्यू आपल्याला कशात निघेल मीटरमध्ये निघेल. मी आधी फॉर्म्युला लिहून देतो. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी क्यू बी अपॉन टू पाय एम टाइम पीरियड टू पाय एम अपॉन क्यू बी म्हणत होतो ना आपण. सो फ्रिक्वेन्सी क्यू बी अपॉन टू पाय एम आता क्यू बी टू पाय एम सगळं दिलेलं आहे. फ्रिक्वेन्सी कशात निघेल हर्ड्स मध्ये निघेल. आणि तिसरा विचारलेला आहे कायनेटिक एनर्जी किती असते वन हाफ एम व्ही स्क्वेअर. आता इथं व्ही पण दिलेला आहे सो व्ही पुट करू शकता तुम्ही. सो आता जी कायनेटिक एनर्जी येईल ती आपल्याला ई व्ही मध्ये मिळेल बघा ठीक आहे. किंवा जूल मध्ये मिळणार. मिळताना कशा जूल मध्ये मिळते ना कारण व्हिलॉसिटी आपण मीटर पर सेकंड घेणार आहे. ओके सो जूल आणि ई व्हीचं कन्वर्जन कसं करायचं बघा. तर वन ई व्ही म्हणजे किती दिले ब्रॅकेटमध्ये 1.6 इंटू 10 रस टू मायनस 19 जूल. ओके आता ते कन्वर्जन मी सांगतो. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पुट करता येतील. मास व्हिलॉसिटी क्यू बी आहे सगळं पुट करा. रेडियस काढा मीटरमध्ये. एन पुट करा. मी आन्सर याचे देतो थोड्या वेळा लिहून ठेवतो सगळे. सो आता पहिल्यांदा बघूया आपण की वन ई व्ही इज इक्वल टू किती आहे 1.6 इंटू 10 रस टू मायनस 19 जूल. बघा कुठं आलं हे इलेक्ट्रॉनच्या चार्जची व्हॅल्यू असते ना तेवढी. इथं इलेक्ट्रॉन आहे बघा म्हणजे लक्षात ठेवत आहे की ह्या इलेक्ट्रॉनमुळे ही चार्जची व्हॅल्यू आहे. सो हे झालं जूलमध्ये ठीक आहे. सो आपल्याला आन्सर काढायचं आहे सपोज ई व्हीचं जूल करायचं आहे किंवा जूलचं ई व्ही करायचं आहे. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी ही मिळताना कशात मिळणार आहे तर जूलमध्ये मिळणार आहे. का तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जूल असतो ना. आणि समजा जूलची ई व्ही मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे तर काय करायचं बघा. आता वन ई व्ही इज इक्वल टू किती आहे 1.6 इंटू 10 टू मायनस 19 जूल. तर वन जूल इज इक्वल टू किती केलं बघा. याच्याऐवजी मी वन लिहिलं म्हणजे हा इकडं आला ना. सो वन अपॉन 1.6 इंटू 10 टू मायनस 19 ना याला मल्टीप्लायचा डिवाइड झाला इकडं. ओके सो आपण वन जूलचं कन्वर्जन केलं हे ई व्ही मध्ये. मग जेवढं काय जूलची व्हॅल्यू येईल त्याला सगळे ना मल्टीप्लाय करायचं म्हणजे आपल्याला आन्सर कशाचं मिळणार आहे ई व्ही मध्ये आन्सर मिळणार आहे कारण इलेक्ट्रॉन होल्टमध्ये काढायचं सांगितलेलं आहे. ओके सो आपण बाकीचे आन्सर्स बघा सगळ्यात लिहितो. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा प्रॅक्टिस होईल तेवढंच. सो रेडियस आहे 0.28 किंवा 12 मीटर बघा. नेक्स्ट एन फ्रिक्वेन्सी आहे 16.97 मेगा हर्ट्स. मेगा म्हणजे किती 10^6 आठवते. नेक्स्ट कायनेटिक एनर्जी पहिल्यांदा मी जूलमध्ये लिहितो. सॉरी आता जूलची ईव्ही सांगितली ना. सो हे आन्सर आपलं जूलमध्ये काहीतरी मिळेल. मग जूलचं ईव्ही करत असताना यानं काय करायचं मल्टीप्लाय करायचं 1/1.6 इंटू 10^-19. ओके मग मी ईव्हीमध्ये आन्सर लिहितो. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इंटू 10^3 ईव्ही म्हणजेच 2.531 किलो ईव्ही. बघा 10^3 म्हणजे किलो असतो ना. सो दिस इज कायनेटिक एनर्जी दिस इज फ्रिक्वेन्सी अँड दिस इज रेडियस. बघा तिन्ही ऑप्शन चेक करा रेडियस फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जी. याच्यामध्ये बघा काही शंका मिळते का तुम्हाला. सो कॅल्क्युलेशन्स आहेत. मी म्हणलं की कॅल्क्युलेशन्स हवं तर आपण लॉग टेबलच्या मदतीनं सॉल्व्ह करू शकतो. लॉग टेबल सगळ्यांना येणं गरजेचं आहे. आता आपली नेहमी 12वी संपलेली आहे त्यामुळे लॉग टेबल सगळ्यांना यायलाच पाहिजे. विसरला किंवा येत नाही असं नको तर ते थोडंसं तुम्ही पहिल्यापासून सगळं रिवाईज केलं पाहिजे. येत नसेल तर मला सांगा मी लॉग टेबलच्या एखादं लेक्चर किंवा एखादी स्टेप तुम्हाला शिकवेन. यात महत्त्वाचा रोल जूल आणि ईव्हीचा कळला का बघा. चलो नेक्स्ट
a proton acceleration, ठीक है साइक्लोट्रॉन से जाने बगा, a proton acceleration, comma a cyclotron is used in which a magnetic field of 1.4 Weber per meter square, magnetic field दिलेला आहे, is applied, कन्वर्ट करायची गरज नाही कारण टेस्ला म्हणजेच वेबर पर मीटर स्क्वेअर. फाइंड द टाइम पीरियड फॉर रिव्हर्सिंग द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन टू डीज, दोन डीच्या मध्ये जेव्हा पार्टिकल असेल रिव्हर्सिंग फेज मध्ये तेव्हा त्याचा टाइम पीरियड काढायचा आहे. म्हणजे थोडक्यात रिव्हर्सिंग फेज बिटवीन टू डीज म्हटलं की काय, की जो काय पार्टिकल एक सर्कल कंप्लीट करणार आहे जो काय स्पायरल शेपचा त्याच्या निम्मा पार्ट घ्यायचा, मग एका सर्कलच्या निम्मा पार्ट घेतला तर हाफ सर्कल, मग आपल्याला माहिती आहे की पूर्ण सर्कल कंप्लीट करायला टाइम किती लागतो तर कॅपिटल टी लागतो, बरोबर. मग हाफ सर्कल कंप्लीट करायला किती लागेल तर टी बाय टू लागेल, म्हणजे जो टाइम पिरियड आपण बघत होतो 2πm/qb त्याचा हाफ करायचं आणि तो टाइम पिरियड काढायचा. बाकी सगळ्या व्हॅल्यू दिलेला आहे, बघा कॅपिटल बी दिलेला आहे, इट इज 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट, फाइंड द टाइम पीरियड स्मॉल टी म्हणूया, सो स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी अपॉन टू म्हणूया. मग कॅपिटल टी किती असतो तर 2πm/qb, आठवत आहे. मग कॅपिटल टी एवढा असेल तर देअर फोर स्मॉल टी किती असेल तर πm/qb काढायचं आहे. आता याचं बघा बी दिलेलं आहे, पाय माहित आहे पण यम आणि क्यू माहित आहे का, तर यम आणि क्यू माहित नाही. मग तुम्हाला इथं प्रोटॉन म्हणलेलं आहे, प्रोटॉन, मग प्रोटॉनसाठी आपल्याला मास घेतलं पाहिजे, प्रोटॉनसाठी आपल्याला चार्ज घेतला पाहिजे, त्यामुळे गिवन पॉईंट्समध्ये तुम्ही मास ऑफ प्रोटॉन लिहायचं आहे आणि मास ऑफ सॉरी चार्ज ऑफ प्रोटॉन, याला क्यूपी म्हणतो मी, हा जो क्यू आहे तो, ओके. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला, मास ऑफ प्रोटॉन आणि चार्ज ऑफ प्रोटॉन, तर एवढ्याच वाली फक्त तुम्हाला इथं पुट करायचे आणि टी फाईंड करायचं, ओके. सो एमपी लिहा 1.67 × 10⁻²⁷ kg, ओके. आणि क्यूपी किती लिहितो आपण, जेवढा इलेक्ट्रॉन वरचा आहे तेवढा चार्ज, दॅट इज 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम्ब अँड 1.67 × 10⁻²⁷ kg. ह्या जनरली व्हॅल्यू दिलेल्या असतात गिवन मध्ये, पण आपण असे कन्सिडर करूया की दिलेलं नाही आहे त्यामुळे हे आपल्याला पाठ करावे लागतात व्हॅल्यूज. मास ऑफ इलेक्ट्रॉन असेल, मास ऑफ प्रोटॉन असेल, बरोबर, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑफ प्रोटॉन असेल. आता ह्या जर व्हॅल्यू इथं आपण पुट केल्यास करू शकतो ना सगळ्यात, बघा फॉर्म्युला तर मिळालंय πm/qb, एम माहीत झाला, क्यू माहीत झाला, बी माहीत झाला, आपल्याला काय निघेल, टाइम टी निघेल. सो स्मॉल टी आपल्याला फाइंड करायचं आहे, सो आन्सर ऑफ स्मॉल टी इज लाईक 2.343 × 10⁻¹ सेकंड, बघा 2.343 × 10⁻¹ सेकंड, चालेल. सो हेच हे आन्सर झालं फायनल, चालेल. पण याच्यामध्ये आपण काही चेंजेस केले तरी सुद्धा चालू शकतात, बघा. देअरफोर टी इज इक्वल टू, आपण काय करूया, 10⁻¹ च्या ऐवजी −9 करूया, म्हणजे काय येणार, −9 अर्थ काय, −1 ची ऍडजस्टमेंट करावी लागेल ना कुणामध्ये, तर या −8 मध्ये, म्हणजे ते तयार काय होणार आहे, −9 तयार होणार. सो −1 ची ऍडजस्टमेंट, मग मायनस म्हणजे लेफ्ट साईडला आणि एका डिजिटनं जावं लागेल, बरोबर. म्हणजे यामध्ये आपल्याला लेफ्ट साईडला एका डिजिटनं जावं लागेल, म्हणजेच आपल्याला काय करता येईल, याची ॲडजस्टमेंट करता येईल, म्हणजे .2343 × 10⁻¹ होईल बघा. इथं चालेल का ही स्टेप लिहिली तर, कळतंय ह्या स्टेपमधला फरक. सो दोन्ही आन्सर सेम आहेत, फक्त वरती 10⁻¹ फॉर्ममध्ये आहे आणि खाली जे आहे ते 10⁻¹ फॉर्ममध्ये. सो दोन्ही आन्सर सेम आहेत. मग तुम्ही म्हणाल की हे असं का केलं, कारण 10⁻¹ म्हणजे आठवा मॅट्रिक सिस्टीम प्रेफिक्सेस झाले तुम्हाला, किंवा मॅट्रिक सिस्टीम आठवते, 10⁻³ ला मिली म्हणायचं असतं, 10⁻²² ला सेंटी म्हणायचं असतं, 10⁻³ ला किलो म्हणायचं असतं, 10⁻⁹ ला गिगा म्हणायचं असतं, 10⁻⁹ ला नॅनो म्हणायचं असतं. सो 10⁻⁹ आला, सो नॅनो सेकंड. सो हाच टाईम जो आहे तो आपण .2343 नॅनो सेकंड पण म्हणू शकतो, चालेल. काय केलं बघा, −1 याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतला, थोडक्यात −1 म्हणजे काय, 10⁻¹, मग वरती 10⁻¹ आहे,
तसच खाली 10^-1 घेतला आणि याला आपण काय केलं कन्वर्जन केलं सो माइनस ओ सॉरी माइनस वन म्हणजे राईटला असत सो राईटला पॉईंट एका कारण झाला म्हणजे 23.43 होणार बघा काय केलं सो 23.43 ही त्याची ॲडजस्टमेंट झाली आता हे अजून दुसऱ्या भाषेत कसं सांगता येतं की मला -8 - -9 करायचं होतं ना सो मी तर 10^-1 न मल्टिप्लाय केलं मग वरती 10^-1 न मल्टिप्लाय केलं म्हटल्यावर खाली पण 10^-1 न डिवाइड केलं पाहिजे मग हा 10^-1 वरती आला तर 10 होईल ना मग 10 मल्टिप्लाय केलं तर 23 होईल ना म्हणजे पॉईंट राईट साईडला शिफ्ट होतं हे आपल्याला लक्षात आलं कशावरनं -1 तो जर पॉईंट लेफ्टला असता तर आपण प्लस ऍडजस्टमेंट म्हणलं असतं पण आपण ऍडजस्टमेंट केली नाही -1 इथं सो -1 म्हणजे राईट साईड आणि 1 म्हणजे एका डिजिटने सो हे पॉईंट शिफ्टिंग असतं बघा बेसिक असतं 11th जेव्हा येतो आपण तेव्हा शिकवलं जातं सो पॉईंट शिफ्टिंग आणि लॉग टेबल किंवा मेट्रिक सिस्टीम जरी माहीत नसतील तरी मला सांगा मी त्याचं तुम्हाला एखादी ट्रिक किंवा त्याचं एखादं लेक्चर देईन की पॉईंट शिफ्ट कसा करायचा आणि मेट्रिक सिस्टीम कशी डिफाईन करायची ओके सो दिस इज नथिंग बट द टाइम पिरियड व्हॅल्यू दॅट इज सेकंडमध्ये किंवा नॅनो सेकंडमध्ये कळलं का बघा आन्सर बघा एकदा सगळ्यांनी ओके चला पुढचं बघूया करंट ऑफ इक्वल करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फ्लोज थ्रू टू लॉंग पॅरल वायर्स आठवा टू लॉंग पॅरल वायर्स आठवते का आपण दोन लॉंग वायर्स बघितल्या होत्या त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्यांच्यामध्ये करंट फ्लो होत असतो सेम डायरेक्शनला करंट असेल तर ते अट्रॅक्ट करतात एकमेकांच्याकडं अपोजिट डायरेक्शनला करंट असेल तर ते एकमेकांपासून रिपल्शन करतात हे आपण बघितलेलं होतं सो टू लॉंग करंट ऑफ इक्वल मॅग्नेट्यूड फ्लोज थ्रू इक्वल मॅग्नेट्यूड म्हणजे करंटची व्हॅल्यू सेम आहे ओके सो I1 आणि I2 सेम आहे नेक्स्ट फ्लोज थ्रू टू लॉंग पॅरल वायर्स हॅव्हिंग सेपरेशन ऑफ 1.35 सेंटीमीटर डी आठवते का सेंटीमीटर सो 1.35 × 10^-2 मीटर नेक्स्ट इफ द फोर्स पर युनिट लेंथ ऑन ईच ऑफ द वायर इज 4.76 × 10^-2 न्यूटन ते न्यूटन पर मीटर पाहिजे ऍक्च्युली फोर्स पर लेंथ म्हटलं ना सो फोर्स पर लेंथ 4.76 × 10^-2 न्यूटन पर मीटर म्हटलं जातं सो व्हॉट मस्ट बी आय करंट किती असेल म्हणजे I1 = I2 = I कारण करंट सेम आहे ना दोन्ही वायरमध्ये ओके सो दिस इज द कंडिशन I1 I2 सेम दिलेलं आहे फोर्स अपॉन लेंथ दिलेलं आहे डी दिलेला आहे डिस्टन्स आणि आपल्याला विचारलंय की करंटची व्हॅल्यू काय मग फॉर्म्युला आठवतंय सो फॉर्म्युला काय बघा सो फॉर्म्युला फोर्स अपॉन लेंथ इज इक्वल टू μ0/2 I1 I2/2π आणि इथं डी होत आठवते फॉर्म्युला सो म्यू फोर्स अपॉन लेंथ इज इक्वल टू μ0/2 I1 I2/d असं आन्सर होतं हा फॉर्म्युला होता आपल्याकडे पण आता इथं आपल्याला फाईंड करायचा आहे करंट पण हे दोन्ही करंट सेम असतात असं म्हणलेलं आहे सेम करंट वायरमधनं चाललेले आहेत सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा सो दोन्ही फोर्स करंट सेम असतील तर आपण म्हणूया फोर्स अपॉन लेंथ इज इक्वल टू μ0/2π दोन्ही करंट म्हणजे I² होणार ना I1 आणि I2 मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होणार आहे I² होणार आहे सो आपल्याला हा I² फाईंड करायचा आहे मग काय करूया हा I² आपण एका साईडला घेऊया सो देअरफोर I² मी एका साईडला लिहितो 2πd इकडे मल्टिप्लाय होणार सो 2πdf चालेल सो I² इज इक्वल टू 2πdf ला मल्टिप्लाय झालं आणि अपॉन हा μ0 ह्या एलला मल्टिप्लाय पण फोर्स पर युनिट लेंथ दिलेला आहे 2πd दिलेला आहे आणि μ0 आपल्याला माहित आहे सो आपण कसं सोडवू शकतो I² इज इक्वल टू 2π × d किती आहे 1.35 × 10^-2 इंटू फोर्स पर युनिट लेंथ किती आहे 4.76 × 10^-2 आणि अपॉन μ0 किती असतो 4π × 10^-2 - 7 इथं पाय तर कॅन्सल होईल या दोन्ही इथं भाग जाईल
ओके त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, फक्त ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल, 1.35 इंटू 4.76 अपॉन हे 2 आहे आणि इंटू 10 पॉवर सगळे एकत्र करावे लागतील. मग 10 पॉवर कशा एकत्र करायचं सांगितलं मी, वजा 2 किती, वजा 4, आणि खालची वजा 7 वरती गेली तर अधिक 4 होणार आहे, अधिक 7 होणार आहे. सो हे अधिक 7 आणि हे वरचं वजा 4 म्हणजे वजा 4 अधिक 7, सो अधिक 3 होणार ना, सो +3 होणार आहे. आणि मग हे फक्त आपल्याला सॉल्व करावं लागेल. बघा हे लॉग टेबलनं सुद्धा येथे सॉल्व करायला इझी आहे. हे याचा लॉग बघायचा, याचा लॉग बघायचा, दोघांची बेरीज करायची, त्याच्यामध्ये याचा लॉग किंवा ह्या दोन याला मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो आपण. मग याचा लॉग बघा, याचा लॉग बघा, दोघांची बेरीज करा आणि त्यांचा अँटी लॉग बघा, ते फायनल आन्सर असेल. म्हणून म्हटलं की लॉग टेबल सगळ्यांना कंपल्सरी येतोय का बघा. आत्ताच्या ह्या लेक्चर्सना लॉग टेबल सगळ्यांनी घेऊन बसायचं न्यूमेरिकल्सला. ओके सो हे झालं. आता इंटू 10^+3, पण ही व्हॅल्यू कशाची आहे, आय स्क्वेअरची. मग आपल्याला आय जर काढायचं असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं, स्क्वेअर रूट घ्यावं लागतं. मग तुम्हाला लॉग टेबलच्या मदतीनं स्क्वेअर रूट पण घेता येते का बघा, ते सुद्धा येत नसेल तरी मला सांगा, आपण ते बघूया. पण हे सॉल्व करायचा प्रयत्न करा. लॉग टेबल सगळ्यांच्या जवळ असणं गरजेचं आहे ना, ही अशी कॅल्क्युलेशन जी आहेत ती लॉग टेबलच्या मदतीने आपल्याला सॉल्व करायची असतात. सो आपण बघूया मग. सो लुक ॲट द व्हॅल्यू ऑफ आय, म्हणजे आपला जो हा आय आहे तो स्क्वेअर रूट त्याचं घ्यावं लागतं ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनचं. आणि सगळ्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आन्सर येत आहे 56.7 एम्पियर म्हणतो मी, करंट एम्पियर मध्ये असतो ना. ओके सो लुक ॲट द व्हॅल्यू. सो 56.7 इज द व्हॅल्यू ऑफ करंट. लक्षात आलं का बघा काय केलं, याच्यामध्ये फक्त हा स्क्वेअर रूट घ्यायचा आणि हे कॅल्क्युलेशन करायचा पार्ट अवघड आहे, कारण लॉग टेबलच्या नियमानुसार जर आपण गेलो तर आपल्याला हे करायला सोपं पडेल. ओके ओके सो या न्यूमेरिकलचा व्यवस्थित अभ्यास करा. याच्या अजून न्यूमेरिकल्स अवेलेबल आहेत, अजून शिल्लक आहेत, हे न्यूमेरिकल्स आपण पुढच्या लेक्चरला सॉल्व करूया. या सगळ्या न्यूमेरिकल्समध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली डाऊट ग्रुपवरती क्वेश्चन विचारा किंवा पर्सनल मेसेज करा किंवा मला फोन करा. ह्यामधल्या सगळ्या शंका ज्या आहेत मी तुमच्या नक्कीच दूर करेन. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. पॉवर इश्यू आहे, लाईट गेली आहे, सो यातला जो पार्ट आहे तो मी डेफिनेटली पुढच्या लेक्चरला जास्त घ्यायचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.